वेलकम टू पॅलेट प्लेजर. आज आपण बघणार आहे लावलेले पोहे. साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या पातळ पोहे, तिखट, 1/2 चमचा मेथकूट, 1/2 वाटी शेंगदाणे, 1 छोटा चिरलेला कांदा, मीठ, 1 टेबलस्पून तेल. सर्वात आधी आपण पातळ पोहे घेऊया बाउलमध्ये. हे आपण चिवड्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत. त्यात दाणे घालूया, बारीक चिरलेला कांदा घालूया. आता यात घालूया तिखट. तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण मीठ घालूया, मेथकूट. मेथकूट हा खूपच चविष्ट असा प्रकार असतो, कुठच्याही ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि या पोह्याची चव मेथकुटामुळे खूपच वाढते. आणि आता तेल. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला हातानेच नीट मिक्स करून घ्यायचे. छान ते लावून घ्यायचे इन्ग्रेडियंट्स. म्हणूनच कदाचित याला हे लावलेले पोहे असं इंटरेस्टिंग नाव पडलं आहे. खूपच कमी साहित्यामध्ये झटपट होणारे पण खूप चविष्ट असेल हे पोहे, लावलेले पोहे. नक्की करून बघा, खूप छान लागतात. आणि केल्यानंतर मला कमेंट करून कसे झाले ते सांगायला विसरू नका. अशा प्रकारे आपले लावलेले पोहे तयार आहेत. नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.